पुढच्या बातमीकडे, तर इकडे मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख इथं एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. देवरुखच्या सोजाई मंदिरापासून सुरुवात झालेल्या या रॅलीचा तहसील कार्यालयाजवळ समारोप झाला. नोटबंदीचं समर्थन करणारी महाराष्ट्रातली ही पहिलीच रॅली होती आणि विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षातले कार्यकर्ते आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तर या रॅलीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 नोटा बंदी घातली आणि त्यानंतर अख्ख्या देशभरामध्ये मोदींना सपोर्ट व्हायला लागला. मात्र कालांतरानं जसजसे दिवस वाढत गेले तसतसं राजकीय पक्ष या संदर्भात आवाज उठू लागले आणि हा मोदींचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगू लागले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनासाठी महाराष्ट्रातली पहिली रॅली निघाली ती देवरुखमध्ये, आणि देवरुखमधल्या अनेक सामान्य नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाग घेते. मला असं वाटत नाही की कुणाला ह्यामुळे त्रास होत असेल. सर्वसामान्य जनतेचेच आम्ही देवरुख हे गाव आत्ता प्रतिनिधित्व करते आणि या देवरुख गावाने हा घालून दिलेला धडा अख्ख्या देशभर फोफावत जाईल अशी आम्हाला खात्री वाटते. देवरुखमधले अनेक नागरिक या ठिकाणी सहभागी झालेत, आपल्यासोबत असे सामान्य काय नागरिक आहेत. आज ही आम्ही रॅली इथे काढलेली आहे ज्यातून आम्हाला या तथाकथित समाज राजकारणी लोकांना हा संदेश द्यायचा आहे की हे तुम्ही जे म्हणता की मोदीजींच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकाला त्रास होतोय, तर सामान्य नागरिक आम्ही आहोत आणि आम्हाला काही त्रास होत नाही आहे. या देशासाठी 1 महिना 50 दिवस काय 100 दिवस आम्ही त्रास सहन करू, पण हा मोदीजींचा निर्णय हा देश हिताचाच आहे आणि तो चांगलाच आहे. मोदींचा निर्णय हा देश हिताचा आहे आणि चांगला आहे असं इथलं सामान्य नागरिक सांगतात. त्याचबरोबर हा महाराष्ट्रातली पहिली रॅली आहे की जी मोदींच्या समर्थनासाठी देवरुख मना निघाले. व्हिडिओजन निलेश कदम साहब, प्रणव पोळेकर, झी मीडिया, देवरुख, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.